तर खाली दिलेल्या लाल कलरमधील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा दररोज नवीन व्हिडिओ. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अमोल खरे, महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र पंचवटी, नाशिक पंचवटी, त्र्यंबकेश्वर पंचवटी, म्हणजेच आपण पंचवटी पाहणार आहोत. पंचवटी म्हणजे काय? पंचवटी म्हणजेच पाच वडांचा समूह ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजेच ही पंचवटी. पंचवटी एक धार्मिक पौराणिक क्षेत्र आहे. याच ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभू, सीता, लक्ष्मण जेव्हा हे वनवासात होते तेव्हा त्यांनी काही काळ येथे आसरा घेतला होता. तेच ठिकाण म्हणजे पंचवटी. आणि म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रामकुंड, सीता गुफा, राम काळाराम मंदिर, गंगा गोदावरी मंदिर आणि पौराणिक असे अजूनही काही मंदिरे. हे आहे गोदावरी मंदिर. गोदावरी मंदिर हे पंचवटी येथील याच रामकुंडाच्या जवळ आहेत. येथेच आपण आता रामकुंड पाहणार आहोत. मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम येथीलच ब्रह्मगिरी पर्वतावरून झालेला आहे. ही गंगा गोदावरी नदी ही पवित्र अशी नदी आहे. याच पंचवटी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. कुंभमेळा म्हणजे काय? हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्र मंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव आणि दानव यांच्यात घमासान युद्ध झाले आणि या युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले आणि जे चार थेंब जमिनीवर पडले त्यापैकी एक जागा म्हणजे नाशिक येथील हे पंचवटी क्षेत्र, गोदावरी नदी. म्हणूनच येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. आणि हा आहे रामस्तंभ, श्रीराम महास्तंभ. आपण या व्हिडिओमध्ये सर्व क्षेत्र आपण पाहणार आहोत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण याविषयी माहितीही जाणून घेणार आहोत. आपण कुंभमेळ्यावर एक विशिष्ट आणि वेगळा आपण व्हिडिओ बनवूयात. आता आपण बघूयात सीताहरण, सीता गुफा. मित्रांनो, जेव्हा श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सीता हे जेव्हा वनवासात होते त्यांनी नाशिक येथील पंचवटी येथे काही काळ आसरा घेतला होता असा रामायणामध्ये उल्लेख आहे. तर म्हणूनच या ठिकाणी येथे सीताहरण झालेलं आहे आणि या ठिकाणी सीताहरणाचा संपूर्ण देखावा, प्रतिकात्मक देखावा येथे दाखवण्यात आलेला आहे. तर सीताहरण नेमकं कसं झालं हे सर्व देखावा आणि सीताहरणाच्या नंतर काय झालं, राम लक्ष्मण यांची जेव्हा जटायू भेटतो ते क्षण सर्व येथे प्रतिकात्मक असं दाखवण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी रावण, रावणाचा रथ, राम लक्ष्मण, सीता, सीता गोपाळ सर्व येथे दाखवण्यात आलेलं आहे. आता आपण बघूयात काळाराम मंदिर. मित्रांनो, हे आहे काळाराम मंदिर. काळाराम मंदिरामध्ये श्रीरामचंद्र प्रभूंची काळ्या रंगाची मूर्ती आहे. म्हणूनच या मंदिराला काळाराम मंदिर असे नाव पडलेले आहेत. या मंदिरावरील कोरीव काम बघण्यासारखे आहे. हे एक काळ्या दगडात बांधलेलं सुप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. सुप्रसिद्ध अशा मूर्ती या मंदिरात आहे. आता यानंतर आपण बघूयात रामेश्वर मंदिर. मित्रांनो, हे आहे रामेश्वर मंदिर आणि या व्हिडिओमधील हे शेवटचं मंदिर आपण दाखवत आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वर येथील मंदिर दाखवणार आहोत. तर त्यासाठी जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर खाली दिलेल्या लाल कलरमधील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा दररोज नवीन व्हिडिओ.